आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नचिकेत सॉरी. हे बघ, तुला जे दिसलं तुझे बघितलंस ते खरं नाहीये. युवराजच्या डोळ्यात मसाला उडाला होता, मी हुंकर मारत होते एवढंच दिसलं मला ते. आणि मला हेही दिसलं की त्याच्या डोळ्यात खरं तर काहीच गेलं नव्हतं. अर्पिता, मूर्ख आहे का मी? एखाद्याच्या डोळ्यात काही गेलं तर पटकन डोळे लाल होतात, डोळ्यातनं पाणी येतं. काहीच दिसत नव्हतं, नॉर्मल होता तो, नीट व्यवस्थित बोलत होता. त्यांनी तुला विचारलंय ना की माझ्या डोळ्यात काही गेलंय का? नचिकेत प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, हे सगळं तो युवराज. नवरा आहे ना तो तुझा? फक्त डॉक्टर म्हटलीस तरी चालेल. वा 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 वा, सरिता ताई खरंच मानलं तुम्हाला. तुम्ही जसं म्हणाला होता तसंच घडलं सगळं. तुमच्या भावाचा काय जळफळाट झाला. माझी आणि अर्पिताची जवळ तू बघूच शकला नाही, रागात निघून गेला. वा, काल अर्पिताने तुमचा अपमान केला, तुम्हाला त्रास दिला, पण आज काय बदला घेतलाय तुम्ही तिचा? वा, मला तर असं वाटतंय ना की तुमचं काम लवकरच पूर्ण होणार आहे आता. त्यांच्यामधली भांडणं, त्यांच्यामधले गैरसमज असेच वाढत राहिले पाहिजे. तुझ्या तोंडात साखर पडो, देव करो आणि हे काम लवकरात लवकर होऊ दे, बस बाकी काही नकोय मला. प्लीज प्लीज विश्वास ठेव माझ्यावर, मी खरं सांगते. मी किचन मध्ये माझं काम करत होते, सरिता ताई तिकडे मसाला शोधत होत्या, युवराज तेवढ्यात आला आणि सरिता ताईंच्या हातून मसाल्याचा डबा खाली पडला. तो मसाला युवराजच्या डोळ्यात उडाला, आरडाओरडा करत होता तो, खूप झोंबत होत त्याला. सरिता ताई मला म्हणाल्या की मी आय ड्रॉप घेऊन येते, तोपर्यंत तू काहीतरी कर. मी पाणी देत होते त्याला, पण तोच म्हणाला की खूप झोंबतय, पाण्याने काही होणार नाही, खूप आरडाओरडा करत होता माणूस की, म्हणून मी त्याची मदत करायला गेले. नचिकेत प्लीज विश्वास ठेव माझ्यावर, गैरसमज करू नकोस. हो, म्हणजे आता मीच गैरसमज करून घेतोय का? माझ्यावर विश्वास ठेव ना, मी खरं सांगते, रागवू नकोस, ऐक. मी का रागू? सांग ना, मला का रागेल? मी काय तुझा नवरा आहे का मला राग यायला? अर्पिता, रडू नकोस. अर्पिता, ये बेटा भाई, मस्करी केली मी, प्लीज रडू नकोस. मला बघता क्षणी कळलं होतं त्याचं सगळं नाटक चालू आहे. मग तू रागावून का निघून गेलास? म्हणजे मला राग येणारच ना. तू त्याच्या एवढ्या जवळ उभी होतीस, त्याच्या डोळ्यात फुंकर वगैरे मारत होतीस, मग तुझा नवरा म्हणून मला राग येणारच ना, साहजिक आहे. त्याला हेच अपेक्षित होत. अगं अर्पिता, म्हणून तर त्यांनी हे सगळं नाटक केलं होतं ना. आता त्याला असं वाटत असेल की त्यांनी काय मस्त गैरसमज तयार केलाय आपल्यात, आपलं भांडण होत असेल वगैरे. पण त्या बावळटाला हे कुठे माहितीये की मला बघता क्षणी असली नाटकं कळू शकतात. म्हणजे तो नाटक करत होता? हो, मग आता तेच तर सांगितलं तुला. मी किती घाबरले होते माहितीये तुला? उगाच टेन्शन आलं होतं मला, तुला काय वाटेल, तुझा गैरसमज झाला असेल. अर्पिता, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणत्याही नात्यात गैरसमज तेव्हाच तयार होतो जेव्हा आपला आपल्याच माणसावर विश्वास नसतो.
आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि माझा हा तुझ्यावरचा विश्वास मला हेच सांगतो, तू कधीही चुकू शकत नाही. आणि त्याला जे हवं होतं तसंच वागलो ना मी. म्हणजे त्याला वाटत असेल की नवरा बायको मध्ये त्यांनी काहीतरी गैरसमज तयार केला, आता आपलं पटणार नाही, त्यामुळे असं बाहेरचं कोणीही येऊन आपल्या नात्यातला विश्वास नाही हलवू शकणार. आणि म्हटलं हा नाटक करतोय तर मग आपण पण ते नाटक कॅरी करावं म्हणून केलं रागवल्यासारखं आणि आलो निघून. उगाच घाबरले, तुला काय वाटतंय तुझा गैरसमज झाला असेल. आपल्यात काहीच नातं नाही. हो ना, तू प्लीज शांत हो, कसलाही विचार करू नकोस. मला राग नाही आला. मला सांग उद्याच्या प्रेझेंटेशनची झाली आहे का सगळी तयारी? हो सगळी रेडी. गुड. शिव बाहेरच आहे. मी जाते आणि घेऊन येते तिला, नाहीतर तो युवराज पुन्हा नको नको ते तिच्या डोक्यात भरवेल. आलेच डोळे पुसून जा, नाहीतर शिवला वाटेल खरंच आपल्यात काहीतरी भांडण झालं. आलेच. अर्पिता, काही क्षणांसाठी मला वाईट वाटलं होतं खरं तर. जेलस झालो होतो, इन्सिक्युअर वाटलं. आपल्यात काहीच नातं नाहीये तर मग मला असं का वाटत? नाही हा डॉक्टर नचिकेत, नाही. थँक यू आत्या. सरिताताई, अहो तुम्ही सुद्धा म्हणा की ऑल द बेस्ट. नाही काय, तुमच्या बेस्ट विशेसची खूप गरज आहे आम्हाला. हे बघा, एकदा का आम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं ना की मग माझ्याकडून तुमच्यासाठी एक खास गिफ्ट. आपलं जे ठरलंय ना